तर मित्रांनो, मार्केटमध्ये आपल्याला काय घ्यायचं नाही आहे. आपण आधी तिचं ऍडमिशन करायला आलेलो होतो एम एस सी आय टी मध्ये, तर त्यासाठी आलो होतो. आपल्याला काय घ्यायचं नाही आहे. मित्रांनो, मार्केट फुल भरलेलं आहे एकदम. तर या ठिकाणी इकडेला भाजी मार्केट आहे आणि या बाजूला मच्छी मार्केट आहे. तर आधी मित्रांनो भाजी मार्केटमध्ये जाऊन बघूया आपण. काय घेणार नाही आहोत, पण तुम्हाला दाखवतो मी कशा प्रकारे लांजागावमध्ये भाजी मार्केट भरतं ते. ठीक आहे, हे बघा, हे इकडे आहे भाजी मार्केट आणि इकडे मेथीची वगैरे पाळ्याची वगैरे भाजी आहे. इकडं चाललं हे जाणार आहोत आपण. अशा प्रकारे हा सर्व एंट्री आहे मित्रांनो. आता आपण एंटर केलेलं आहे लांजागावातील भाजी मार्केटमध्ये. खूप मोठं मार्केट आहे. लांजा गावातील भाजी मार्केट, हे बघा लिंब वगैरे सर्व आपल्याला पाहायला भेटेल. तुम्ही या पाटणे या काय, एकदम गर्दी खूप आहे मित्रांनो. मित्रांनो हे बघा इकडे कडधान्य आहे सर्व प्रकारे. इकडे फळ आहेत चिकू वगैरे सर्व, द्राक्ष, कलिंगड, इकडे वाटे वगैरे लावलेले आहेत. इकडे मका आहे मित्रांनो, मक्याची कणस पन्नासला तीन. अशा प्रकारे हा लांजा गावातील भाजी मार्केट इकडे भरलेलं आहे मित्रांनो. हे बघा तर तिकडनं पासून असं भाजी मार्केट आहे असे ते तिकडपर्यंत. हे इकडे लसणी बघा, लसूण कसे आहे? लसूण 100 रुपये किलो आहे, 100 ला 1.5 किलो आहे. अच्छा, ही 100 रुपये किलो, ही 100 ला 1.5 किलो. 100 रुपये किलो. मित्रांनो कोबी बेबी एकदम पावरफुल मार्केट आहे. भिंडी भिंडी हो तर यांना वाट द्यायला लागते. कारली बिरली बघा इकडे, कारली घेणार आहे का आदू? आदू मित्रांनो लागते व्हिडिओमध्ये यायला. तर इकडे भाजी बघा, मेथी आहे, कोथिंबीर आहे, पाळा सुद्धा आहे मित्रांनो, आणि या कांदा आहे. ठीक आहे, इकडे फ्लॉवर आहे बघा. फ्लॉवर 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 फ्लॉवरचा स्टॉल लावला आहे. आणि हे मित्रांनो जे मार्केट आहे ते इथे HDFC बँक आहे, तर याच्या समोरचं जे पटांगण असतं त्यामध्ये भरते मार्केट. ठीक आहे, तर इकडे पण इथपर्यंत आहे, तर इथून आपण असा राऊंड मारून येऊया. मित्रांनो मंगळवारी सर्व प्रकारची भाजी मिळते लांजागावामध्ये, वीकेंड मार्केट असतं. चिकू पण आहेत, चिकू कसे आहेत? 40 रुपये विकलास 40 रुपये किलो घ्या, ओरिजिनल माल. 40 रुपये किलो मित्रांनो. तांबे वगैरे सर्व आहे या ठिकाणी. या ठिकाणी पापड आहेत मित्रांनो, बघा सर्व प्रकारचे आहे पापड. हे बघा काय करावं, हाय यूट्यूब यूट्यूब
हे कसले पापड आहेत? पालक। पालक अच्छा, हे पालकचे पापड आहेत मित्रांनो, हे बघा हिरवे हिरवे। कितीला आहे ते? कितीला? 10 रुपये। अच्छा 10 रुपये पॅकेट आहे मित्रांनो। काय यूट्यूब काय करा? यूट्यूब यूट्यूब व्हिडिओ, यूट्यूबवर जाणार व्हिडिओ। हां यूट्यूब असतं ना मोबाईलवरती। हां तुमचा येणार ना? सगळीकडे येणार। हां हां सगळीकडे सगळीकडे। तर मित्रांनो एवढ्या गर्दीमध्ये मी पहिल्यांदाच व्लॉग करतोय लांजा मार्केटमध्ये, म्हणजे मला जसा होईल तेवढं समजून घ्या, ठीक आहे? इकडे सुद्धा ही भाजीचं दुकान आहे, टोमॅटो विमॅटो सर्व एकदम फुल ऑन मार्केट भरलं आहे मित्रांनो। हा बघा आपला छोटा विक्रेता इथे बसलेला आहे। नाव कसं तुझं? रिहान। इकडे लावलंय मार्केट एकदम तुफान भरलेलं आहे मित्रांनो। म्हणजे काय पाहिजे ते सर्व आहे आणि इथं आपले पप्पांचे मित्र भेटले आहेत मित्रांनो, त्यांना तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेलच। नाता काका आपले काय घेतात? टोमॅटो टोमॅटो घेतात। चला हे इकडे आहे, तिकडे एंड आहे, तर आपण इथनं जाऊया, ठीक आहे? हे इकडं मित्रांनो चिन्नस सर्व माल, किराणा माल, दाल पासून सर्व मसाल्यापर्यंत लावला या काकीने। हां तिकडे मग तिकडे जाऊया भाई। बाबा इथून तिथपर्यंतच आहे मित्रांनो मार्केट, आपण इथून इथून बाहेर जाऊया, ठीक आहे? तर इकडे मसाल्याचं लावलेलं आहे। हे मसाला आहे ना, हे काय हे बघ ना, इकडे बिकडे मसालेच आहे ना, हे इकडे कडधान्य आहे, हे मसाला खोबरं इकडे मसाला नवा आलं, ठीक आहे? हे इथं कांद्याचं लावलेलं आहे काकाने। तर अशा प्रकारे हे लांजा गावातील भाजी मार्केट भरलं आहे मित्रांनो, लांजा गावातील मार्केट। आणि हे इकडं चुरमुरे मुरमुरे टोस वगैरे सर्व लावलेले आहे। फ्रूटचं आहे स्टॉल, म्हणजे मंगळवारी मित्रांनो काय पाहिजे ते भेटणार आणि काय नकोय ते पण भेटणार लांजा गावामध्ये। भाजी मार्केटची तुम्ही झलक बघितली, तर मित्रांनो आता आपण जाणार आहोत मच्छी मार्केटमध्ये, ठीक आहे? आता मच्छी मार्केटची तुम्हाला एक झलक दाखवतो। तर आता आपण मच्छी मार्केटमध्ये एंटर करणार आहोत मित्रांनो। इथून अच्छा हे इथूनच चले। आता मित्रांनो मच्छी मार्केटमध्ये आपण एंटर झालेलो आहोत। इकडे बघा सुकी मच्छी आहे, गोळी आहे सर्व बोंबील वगैरे, ठीक आहे? आणि मेन मच्छी मार्केट अरे आवडतं घेतला नाही की काय? कुणाचा आहे तुमचा? ताई ते साफ करतात मासे, उभा आहे